मीडिया टॉवरच्या भूमिपूजन सोहळ्यामध्ये मंचावर उपस्थित सन्माननीय डॉक्टर योगेशदादा जाधव, सम्राट फडणीसजी, संजय आवटेजी, संजय भोकरेजी या प्रकल्पाचे विकासक बाबासाहेब आवटी, हा प्रकल्प ज्यांच्या नेतृत्वात साकार होतोय ते महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष श्री किरण जोशी, प्रशासनातील माझे सहकारी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त शेखर सिंगजी, त्याचप्रमाणे PMRDAचे आयुक्त श्री राहुल महिवालजी, या ठिकाणी उपस्थित सर्व पत्रकार, सर्व प्रतिष्ठित नागरिक भगिनी आणि बंधूंनो, मी सर्वप्रथम आपल्या महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाला मनापासून शुभेच्छा देतो आणि त्यांचं अभिनंदन करतो की एक नवीन ट्रेंड सेटर अशा प्रकारचा हा प्रकल्प पुण्यामध्ये त्यांनी हातात घेतला. खरं म्हणजे जे पुण्यात होतं ते सगळीकडे जातं. पुणे हे ट्रेंड सेटिंगचं माहेर घर आहे, त्यामुळे मला विश्वास आहे की असा प्रकल्प तुम्ही पुण्यात केल्यानंतर महाराष्ट्रातल्या इतर शहरांमध्ये देखील अशा प्रकारचे प्रकल्प निश्चितपणे इथनं जे काही लर्निंग्स आहेत त्याच्यासहित वेगवेगळ्या शहरांमध्ये होताना आपल्याला पाहायला मिळतील. ही गोष्ट खरी आहे की आमचे जे पत्रकार आहेत त्यांच्या अनेक अडचणी आहेत आणि विशेषतः मोठ्या प्रमाणात आपण जर बघितलं तर पत्रकारांची स्वतःची हक्काची घरं ही आपल्याला आढळून येत नाहीत. मागच्या काळामध्ये मुख्यमंत्री असताना मी देखील काही प्रयत्न केले होते, त्यात सोलापूर असेल, अमरावती असेल, मुंबई असेल, काही योजना सुरू झाल्या, काही अजून चालू आहेत. पण मला असं वाटतं की कुठेतरी एक मोहीम म्हणून आमच्या पत्रकारांच्या घरांचा विषय आपल्याला हातात घ्यावा लागेल. शेवटी आपण नेहमी असं म्हणतो की आमच्या लोकशाहीचा चौथा स्तंभ अशा प्रकारे आपण आपल्या मीडियाकडे माध्यमांकडे पाहतो. आता माध्यमांची संख्या देखील वाढली आहे, माध्यमांचे प्रकार देखील वाढले आहेत. पूर्वी प्रिंट मीडिया होता, मग इलेक्ट्रॉनिक मीडिया आला, आता डिजिटल मीडिया आलाय. वेगवेगळ्या प्रकारे माध्यमांची संख्या वाढते आहे, माध्यमांमधल्या पत्रकारांची संख्या वाढते आहे. आज केवळ या ठिकाणी पत्रकार नाही तर आमचे छायाचित्रकार असतील, आमचे कॅमेरामॅन असतील, असं एक मोठं कुटुंब माध्यमाचं वाढलेलं आहे. आणि अगदी सर्वसामान्य घरचे तरुण आणि तरुणी आज या व्यवसायामध्ये मोठ्या प्रमाणात कार्यरत असलेले आपल्याला दिसतात आणि निश्चितच त्यांनाही कुठेतरी स्थैर्य आलं पाहिजे, ही एक अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. आपण नेहमी असं म्हणतो की लोकशाहीमध्ये फ्री अँड फेअर अशा प्रकारचा मीडिया अत्यंत महत्वाचा असतो. मीडिया फ्री अँड फेअर राहण्याकरता मला असं वाटतं की महत्वाचं आहे की त्यातले जे शेवटचे घटक आहेत यांचा विचार आपण जेवढा करू, त्यांना जेवढा फायनान्शियल इंडिपेंडन्स मिळेल, जेवढं एक प्रकारे सामाजिक सुरक्षितता हे आपण त्यांना देऊ शकू, तेवढं निश्चितपणे आपण मीडिया हा फ्री आणि फेअर अशा प्रकारे निश्चितपणे ठेवू शकू. मला एका गोष्टीचा आनंद आहे की मुख्यमंत्री म्हणून माध्यमांशी फार जवळचा संबंध आला आणि वेगवेगळ्या पद्धतीनं काही निर्णय देखील मला त्या काळामध्ये घेता आले. मग विशेषतः जो पत्रकारांवर हल्ल्याच्या संदर्भातला कायदा होता तो कायदा आपण त्या काळामध्ये सुरू केला, त्यासोबत पेन्शनचा जो विषय होता तो आपण मार्गी लावला. मला कल्पना आहे की तो अजून चांगल्या प्रकारे मार्गी लावावा लागेल, त्याच्याही करता आपण याही बजेटमध्ये ऍडिशनल पैसे ठेवले आहेत. अजून त्याच्यामध्ये आपण निश्चितपणे काही परिवर्तन करतो. आपली महात्मा फुले जनआरोग्य योजना ही सर्व पत्रकारांना लागू करावी असा निर्णय आपण मागे घेतला होता, आता त्याची व्याप्ती देखील आपण वाढवतो आहोत आणि पत्रकार त्यांचे कुटुंबीय असं सगळं त्यांना त्या व्याप्तीमध्ये आणण्याचा आपला त्या ठिकाणी प्रयत्न आहे, जेणेकरून
आज खऱ्या अर्थानं आरोग्य सेवा ही देखील एक महत्वाचं आव्हान हे पत्रकारांच्या समोर आपल्याला किंवा कुठल्याही समाजातल्या व्यक्तीच्या समोर आपल्याला हे आव्हान पाहायला मिळतं आणि म्हणून त्याही संदर्भातले काही निर्णय हे आपण करतो. पण यात सगळ्यात महत्वाचं आहे की गृहनिर्माणाचे प्रकल्प हे झाले पाहिजेत. आता म्हाडाची आपण लॉटरी केली त्यात काही पत्रकारांना मुंबईमध्ये चांगली घरं मिळाली पण त्याची संख्या ही लिमिटेड आहे. ज्या पद्धतीनं ही संख्या वाढते त्या पद्धतीनं आपला पुरवठा काही त्या ठिकाणी वाढत नाहीये आणि म्हणूनच मला असं वाटतं की आता ही जी संकल्पना मीडिया टॉवरची मांडलेली आहे खरं म्हणजे आमचे सहकारी या ठिकाणी आहेत राहुल महिवाल आणि शेखर सिंग या दोघांनाही मी या निमित्ताने सूचना करेन की अशा प्रकारचे जे प्रकल्प होतात या प्रकल्पांमध्ये नियमात बसवून आपल्याला काय काय कामं करता येतील जेणेकरून याची किंमत कशी आपल्याला कमी करता येईल तो आपण प्रयत्न केला पाहिजे. तसं एखादं टेम्पलेट जर आपल्याला तयार करता आलं आता त्या भागातले रस्ते असतील तिथले पेरिफेरियल डेव्हलपमेंट असतील या सगळ्या जर आपण आपल्या नियमात बसून जर त्या ठिकाणी करून दिल्या तर कदाचित त्या प्रकल्पावरचा त्याचा लोड आपल्याला कमी करता येईल आणि त्यातनं या ज्या किमती आहेत त्या किमती निश्चितपणे कमी करता येतील. खरं म्हणजे या निमित्ताने अचानक माझ्या डोक्यात आलं अजून काही त्या संदर्भात माझी मुख्यमंत्र्यांची चर्चाही झाली नाही पण भविष्यामध्ये आपण असा देखील प्रयत्न करू शकतो की अशा प्रकारचे गृहनिर्माण प्रकल्प जर होत असतील तर आम्हाला पत्रकारांकरता काही इंटरेस्ट सबसिडी त्या ठिकाणी तयार करता येईल का जेणेकरून आज समजा एक 15-20 लाख रुपयाचं 25 लाख रुपयाचं कर्ज घ्यायचं असेल तर अनेक त्याच्यावर जो काही इंटरेस्टचं वर्णन आहे त्यामुळे अनेक पत्रकारांच्या पगारातनं ते परत करणं हे कदाचित कठीण जाऊ शकतं. त्यामुळे आज वेगवेगळ्या घटकांना आपण वेगवेगळ्या सवलती देतो तशा प्रकारे आमच्या पत्रकारांकरता समजा एखादी इंटरेस्ट सबसिडीची आपण सवलत आणू शकलो तर ते थोडं कर्ज जे आहे ते त्यांच्या पगारामध्ये आपल्याला बसवता येईल आणि त्यातनं आपल्याला काही ना काही मला असं वाटतं की दिलासा त्यांना देता येईल. तर जरूर मी या संदर्भात माननीय मुख्यमंत्री मोदी यांच्याशी चर्चा करून अशा प्रकारची एखादी योजना आणण्याचा प्रयत्न आपण हा निश्चितपणे करू. मला असं वाटतं की अशा प्रकारच्या टॉवर्स करता जागांची उपलब्धता ही देखील एक महत्वाचा विषय. प्रायव्हेट जागा त्या ठिकाणी आता आपण मिळवलेली आहे पण शेवटी जागांचे भाव देखील जास्त आहे त्यामुळे त्याही संदर्भात काही करता येणं शक्य आहे का हे देखील आम्ही निश्चितपणे पडताळून पाहू. मला असं वाटतं की येत्या काळामध्ये आपल्या पत्रकार संघाने महाराष्ट्रातल्या किमान जे महसुली मुख्यालय आहेत या ठिकाणी असे प्रकल्प घेता येतील का आणि मी तुम्हाला निश्चितपणे सांगतो की याकरता जी काही मदत लागेल हे मी माझ्या स्वतःच्या ऑफिसमध्ये आमचा एक अधिकारी तुम्हाला डेडिकेट करून देईल की जो या संदर्भातल्या अडचणी दूर करून आणि आपल्याला कशा प्रकारे हे काम करता येईल हा प्रयत्न आपण निश्चितपणे करू. खरं म्हणजे आज पुण्यासारख्या ठिकाणी हा प्रकल्प होतो आणि हे खरंच आहे की पुणे हे एक अतिशय वाढतं अशा प्रकारचं शहर आहे आणि विशेषतः पुणे आणि पीएमआरडीएचं जे क्षेत्र आहे मगाशी अनेकांनी उल्लेख केला की या भागावर माझं विशेष प्रेम आहे. अर्थात मी विशेष प्रेम म्हटल्याबरोबर दुसऱ्या दिवशी बातम्या छापून येतात की मी पुण्यातनं लोकसभा लढणार आहे. त्याच्यामुळे मी आधीच सांगतो मी पुण्यातनं लोकसभा लढणार नाही आहे पण मला असं वाटतं की जसं महाराष्ट्राची एक गेल्या 50 वर्षाची ग्रोथ ही मुंबईमुळे आपल्याला त्या ठिकाणी ती फेल झालेली दिसली. मुंबई हे आपलं ग्रोथ इंजिन होतं. पुढच्या 20 वर्षाचं आपलं ग्रोथ इंजिन हे पुणे आणि पीएमआरडीचं क्षेत्र होऊ शकतं. ही ताकद या क्षेत्रामध्ये आहे. हे आपलं मॅन्युफॅक्चरिंग हब आहे, हे आपलं आयटीचं हब आहे, हे आपलं डिजिटल टेक्नॉलॉजीचं हब आहे, हे आपलं इनोव्हेशनचं हब आहे. आपण जर विचार केला तर आज देशामध्ये विशेषतः जी काही आपल्या आर्म्स आणि अॅम्युनिशन्स आपल्याला लागतात तर त्याच्यामध्ये डिफेन्स प्रोडक्शनचं हब देखील आज पुणेच आपलं या ठिकाणी झालेलं आहे. त्यामुळे भविष्यातलं जी ग्रोथ आहे ही ग्रोथ आणि मी गेले अनेक वर्ष जो पुणे रिंग रोडचा विचार करतो किंवा त्याच्या पाठीमागे लागतो आणि आता तर आमचे शिंदेजी आणि अजित पवारजी आम्ही सगळेच त्याच्या पाठीमागे आहोत. याचं कारणच हे आहे की हा केवळ एक रोड नाही आहे तर ही एक डिफायनिंग मुवमेंट असणार आहे पुण्याच्या विकासातली की ज्यातनं पुण्यामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये एक प्रचंड मोठी ग्रोथ या खरं म्हणजे रिंग रोडमुळे त्या ठिकाणी निर्माण होणार आहे. आणि एक अजून महत्वाची गोष्ट जी पुण्याकरता करायची आहे पण जी मागे पडते आहे आणि त्याच्यामध्ये खरं म्हणजे आता आमचे सगळे संपादक या ठिकाणी आणि ओपिनियन मेकर्स या ठिकाणी आमचे उपस्थित आहेत त्यांना देखील माझी विनंती असणार आहे. कारण शेवटी मगाशी जसं अनेकांनी गमतीने एकमेकाची फिरकी देखील घेतली पण सुदैवाने
आमच्या पत्रकारांची आणि संपादकांची अशी परिस्थिती नाही आहे की पूर्वीच्या काळात असं म्हणायचे की चार समाजवादी लोक एका दिशेने तेव्हाच चालतात जेव्हा पाचवा त्यांच्या खांद्यावर असतो, तर अशी परिस्थिती काही पत्रकारांच्या क्षेत्रातली नाही. त्याच्यामुळे एखाद्या कॉज करता आमचे सगळे पत्रकार संपादक निश्चितपणे एकत्रित येऊ शकतात. आणि मला असं वाटतं की आज पुण्याला व्हॉट इज होल्डिंग इट बॅक असं जर मला कोणी विचारलं तर ते एअरपोर्ट आहे. जोपर्यंत पुण्याला नवीन एअरपोर्ट मिळत नाही तोपर्यंत पुण्याची पुढची ग्रोथ होऊ शकत नाही हे मानणाऱ्यांपैकी मी आहे. त्यातले प्रयत्न अनेक आमचे चाललेले आहेत, जागा देखील फायनल झालेली आहे, पण कुठेतरी ओपिनियन तयार करावं लागेल. त्यामुळे आपल्या सगळ्यांना माझी विनंती आहे की आणि त्याच्यात काही कोणाच्या शंका असतील तर त्या आमच्याकडनं आपण समजून घ्या आणि त्या समजून आणि आपला हा जो रिंग रोड आहे या रिंग रोडमुळे ते इतकं पुण्याच्या आटोक्यात येणार आहे नवीन एअरपोर्ट की अगदी रिंग रोडपासून काही अंतरावर हे आपलं नवीन पुरंदरला जे आपल्याला एअरपोर्ट करायचं आहे त्याची साईट येते आहे. त्यामुळे मला असं वाटतं की त्या संदर्भात एक मोठं ओपिनियन किंवा एक मोठं ज्याला म्हणतात जन आंदोलन हे आपल्याला तयार करावं लागेल. आणि मी एक गोष्ट निश्चितपणे सांगतो की या विमानतळामध्ये ज्यांच्या जमिनी जातील त्यांना कुठल्याही परिस्थितीमध्ये आपल्या जमिनी गेल्याचा पस्तावा होणार नाही. त्यांना आपल्या जमिनी गेल्यामुळे आपण समृद्धच झालो आहोत अशा प्रकारचं पॅकेज त्या ठिकाणी आम्ही निश्चितपणे देणार आहोत. त्यामुळे यातलं थोडं राजकारण जर बाजूला करता आलं आणि पुण्याला जर एक एअरपोर्ट आपण देऊ शकलो, मी तुम्हाला दाव्याने सांगतो की द नेक्स्ट डेस्टिनेशन ऑफ इंडिया, मी महाराष्ट्राचं बोलत नाही, द नेक्स्ट डेस्टिनेशन ऑफ इंडिया इज पुणे. आणि म्हणून त्या दृष्टीने मला असं वाटतं की त्यातही आपल्या सगळ्यांची मदत ही निश्चितपणे येत्या काळामध्ये आम्हाला लागणार आहे. आता पीएमआरडीएचं डीपी देखील अंतिम टप्प्यामध्ये आहे, त्यातनं खूप मोठ्या प्रमाणात हे सगळं ही सगळी ग्रोथ आपण अकोमोडेट करणार आहोत. आणि विशेषतः जी काही नवीन युगाच्या इंडस्ट्रीज आहेत ज्याला आपण इंडस्ट्री 4.0 म्हणतो, ज्याला फोर्थ इंडस्ट्रीयल रिव्होल्युशन म्हणतो आणि त्याच्याही पलीकडे येणारं फिफ्थ इंडस्ट्रीयल रिव्होल्युशन जे आहे हे सगळं अकोमोडेट करण्याची ताकद असलेलं शहर हे पुणे आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की अशा या पुण्यामध्ये एक नवीन ट्रेन आमच्या पत्रकारांकरता तुम्ही सुरू करत आहात आणि मला विश्वास आहे की हा जो काही प्रकल्प तुम्ही करतात या प्रकल्पाला माझ्या शुभेच्छाच आहेत. विशेषतः बाबासाहेब तुम्हाला माझ्या शुभेच्छा आहेत की तुम्ही नफा नुकसानीचा विचार न करता या ठिकाणी हे काम हातामध्ये घेतलेलं आहे आणि हे अत्यंत महत्वाचं आहे. शेवटी जीवनामध्ये नफा नुकसान हे तर लागलेलंच आहे, ते महत्वाचं असतंच, पण त्यासोबत आपण काही समाजाला देऊ शकलो पाहिजे अशा प्रकारची भावना जेव्हा मनामध्ये येऊन आपण काम करतो मला असं वाटतं की त्याच्यापेक्षा मोठी संपत्ती दुसरी नसते. आणि बघा, हे टावर झाल्यानंतर महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये आणि पत्रकारितेच्या इतिहासामध्ये तुमचं नाव राहील की पहिलं टावर कोणी केलं, तर ते बाबासाहेब औटींनी केलं. म्हणजे हे काही हा प्रसंग काही लहान प्रसंग नाहीये. आणि म्हणून माझी तुम्हाला देखील विनंती आहे की काय अडचणी आल्या तर त्या अडचणीवर आपण मात करू, पण अतिशय चांगल्या दर्जाचं आणि अतिशय योग्य वेळेमध्ये हे टावर या ठिकाणी तुम्ही पूर्ण केलं पाहिजे. मी किरणजी तुमचं मनापासून अभिनंदन करतो. एक अतिशय मोठी स्टेप, एक अतिशय मोठं पाऊल तुम्ही या ठिकाणी उचललेलं आहे आणि सगळ्या संपादकांचे सगळ्या आपल्या ज्येष्ठांचे आशीर्वाद हे तुमच्या सोबत आहेतच, त्यामुळे हे पाऊल निश्चित यशस्वी होईल हा विश्वास मी व्यक्त करतो. आणि या इतिहासाचा साक्षीदार होण्याकरता आणि भागीदार होण्याकरता तुम्ही बोलवलं आणि हे करत असताना अतिशय सुंदर ही संकल्पना की सर्व आमच्या पवित्र नद्यांचं पाणी हे आपण या ठिकाणी एकत्रित त्या ठिकाणी केलेलं आहे. कारण शेवटी वेगवेगळे विचार असतात, पण सगळे विचार हे एकाच मार्गाने आपल्याला एकाच ध्येयापर्यंत घेऊन जाणारे असतात. आणि म्हणून या सगळ्या नद्या ज्या आहेत आपल्या, त्या सगळ्या नद्यांचं पवित्र जल आपण एकत्रित केलंय आणि मला विश्वास आहे की शेवटी आपण सगळे मिळून आपल्या महाराष्ट्राच्या आणि देशाच्या विकासाचा विचार करणारे लोक आहोत. आणि म्हणून या कार्यक्रमामध्ये मी पुन्हा एकदा आपलं मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो आणि भविष्यात ज्या ज्या पत्रकारांना या ठिकाणी घर मिळणार आहे त्यांचं स्वप्नाचं घर हे त्यांना प्राप्त होईल आणि त्याकरता त्यांना अग्रिम शुभेच्छा या निमित्ताने मी देतो आणि माझं बोलणं संपवतो. आणि एका गोष्टीकरता अजून आनंद व्यक्त करतो की गगो जाधवांचं नाव आपण या ठिकाणी देण्याचा जो काही मानस बोलून दाखवलेला आहे ही देखील एक अतिशय मला असं वाटतं विलक्षण चांगली गोष्ट आहे. आणि मला हे निश्चितपणे म्हणायचं आहे की ज्या लोकांनी पत्रकारितेमध्ये किंवा आपल्या इथे एक विचार हा एस्टॅब्लिश करण्यामध्ये ज्यांनी खऱ्या अर्थानं महाराष्ट्राच्या
वैचारिक भूमिकेला पुढे नेण्याचं काम केलंय. अशा लोकांची नावं ही खऱ्या अर्थानं आपल्याला प्रेरणादायी असतात आणि म्हणून मला या गोष्टीचा देखील अतिशय मनापासून आनंद आहे. त्याबद्दलही तुमचं मी अभिनंदन करतो आणि माझं बोलणं संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.